35 उंची, झाला पाहिजे आला ओके. आता हा जो वरचा दोरा आहे याला बोलतात स्पूलपिन. त्या स्पूलपिनमध्ये हा दोरा ठेवा, तो याच्यात असं घाला. त्याच्यानंतर याला बोलतात टेन्शन डिवाईस. काय आहे हे टेन्शन डिवाईस? त्या दोन थाळ्या असतात, त्या थाळ्यांच्यामध्ये खाच आहे. हां, त्या खाचेमध्ये दोरा घालायचा असा आतमध्ये. आणि ऊन घेतला की तो खाली येणार आहे. खाली ही जी पिन आहे ना, थ्रेडची पिन, त्या पिनमध्ये घाला. त्यानंतर तुम्ही हा दोरा सुईमध्ये घालू शकताय. बरं, सुई कशी लावायची माहिती आहे? चपटी बाजू आहे. हा घातला दोरा, ठीक आहे. आता एकदा चाक फिरवायचं हळूच आणि खालचा दोरा वर येतोय का बघायचं. आला दोरा वर? आला. दोरा खेचून घेतला आणि हे दोन्ही दोरे मागे टाकले. आता आपण कापड शिवायला घेऊ. तो खाली घेतला म्हणजे याच्यावरती प्रेशर आलं कापडावरच. आता आपण चाक फिरवायचं. ह्या चाकाला गती दिली की खालचं पेडल आपोआप हलतं आणि मग गती मिळते. हे लॉक करून घ्यायचं आणि हे शिवायला चालू करायचं. जरा शिवलं की हे शिवलं टाइट केला स्क्रू. आता ह्याचा ताण वाढला म्हणून आता दोरा घट्ट झाला थोडासा. ओके, ते झालं की पुन्हा एकदा मी दोरा लावते खाली, खालचा दोरा वर घेऊया. जरा ताण आला दोऱ्यावरती, त्याच्यामुळे दोरा कटकन तुटला. आपण परत काय करूया, दोरा पुन्हा एकदा
वगैरे करायचं कंपल्सरी होतं आणि मग तो गोटमध्ये नमस्कार, मी दीपाली ज्ञानेश्वर सावंके. आज आमच्या कॉलेजमध्ये टेलरिंग अँड फॅशन डिझायनिंग निमित्त वर्कशॉप घेण्यात आले होते आणि या वर्कशॉपसाठी मिस राजश्री जगताप यांना इन्व्हाइट केलं होतं. तसंच त्यांनी अगदी मापं घेण्यापासून ते टॉप कसा शिवायचा इथपर्यंत ए लाईन टॉपची सगळी प्रॅक्टिस करून घेतली आणि माझी मैत्रीण रेणुका हिने माझ्या टॉपची मापं घेतली आणि नंतर तो टॉप शिवून पूर्णपणे व्यवस्थित मस्तमध्ये तयार झाली. माझं नाव सावंके प्रतीक्षा. आज ज्या मॅडम राजश्री दत्ता मॅडमनी जे फॅशन डिझायनिंगबद्दल आम्हाला काही सांगितलं ते खूप छान सांगितलं. आज रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये समाजशास्त्र विभागाच्या वतीने फॅशन डिझायनिंगसाठी एक वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं. या वर्कशॉपसाठी आम्हाला प्रशिक्षिका म्हणून आपल्याच साताऱ्यामध्ये निवास करणाऱ्या आणि सातारा आणि पुण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या राजश्री जगताप मॅडम लाभलेल्या आहेत. या राजश्री जगताप मॅडम आज आपल्या विद्यार्थिनींना फॅशन डिझायनिंगचं फार सुंदर असं मार्गदर्शन करणार आहेत आणि ते मार्गदर्शन अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की मॅडमच्या या मार्गदर्शनानंतर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी पुढे आपला एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील एवढं चांगलं मार्गदर्शन आज मॅडमचं आपल्याला लाभणार आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाच्या वतीने माननीय राजश्री जगताप मॅडमचं स्वागत करते. धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून मला प्रशिक्षणासाठी बोलवलं. फॅशन डिझायनिंगच्या प्रशिक्षणासाठी मला बोलवल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि मला फार आनंद होतो आहे आज इथे येताना आणि इथल्या विद्यार्थिनींना शिक्षण देताना. कारण शिकवणं हे माझं पॅशन आहे आणि इथल्या मुलींना जर शिकायची इच्छा आहे तर त्यांना काहीतरी नवीन घडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि फॅशन डिझायनर आहे, प्रोफेसर आहे, मॉडल आहे, ज्युरी मेंबर आहे म्हणजे ग्रूमर आहे आणि त्याचबरोबर मी मेंटॉरशिप पण करते मॉडेलिंगमध्ये. मी सोबतच मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि मी फॅशन डिझायनिंगचे क्लासेस पण घेते. सध्या मी साताऱ्यात आणि पुण्यामध्ये दोन्हीकडे कार्यरत आहे, दोन्हीकडे माझे क्लासेस चालू आहेत. मी रेंटल ड्रेसेसचा बिझनेससुद्धा देते करते. प्री वेडिंगचे ड्रेसेस मी रेंटवरती देते म्हणजे अशा प्रकारचे बरेचसे माझे व्यवसाय आहेत. त्याचबरोबर मी अँकर म्हणूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. फेसबुक सातारा पेजवरती मी ॲडमिन आहे आणि त्याच्यामार्फत मी बरेच सामाजिक उपक्रमसुद्धा राबवलेले आहेत आणि राबवत आहे सध्यासुद्धा. अशा प्रकारे मी थोडक्यात थोडीफार कामं करते. आणि आज मी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आली आहे ते यासाठी की इथल्या काही मुलींना मला प्रशिक्षण द्यायचं होतं. फॅशन डिझायनिंगबद्दलचं हे प्रशिक्षण होतं तर ते प्रशिक्षण मी उत्तम प्रकारे दिलेलं आहे असं मला तरी वाटतं आहे. मी माझे 100% दिलेले आहेत. या मुलींना कितपत फायदा झाला आहे हे त्यांच्या बोलण्यातून कळलेलंच आहे पण त्यातूनही तुम्हाला अजूनही कळेल जर तुम्ही त्यांचा रिव्ह्यू घेतलात तर. आणि आय होप की ते सगळे खुश असतील. आणि त्याचबरोबर मी इथल्या प्राचार्य सरांना आणि इथल्या स्टाफला सुद्धा खूप खूप धन्यवाद सांगेन की त्यांनी मला ही संधी दिली. या संधीचं मी सोनं करायचा पुरेपूर प्रयत्न तर केलाच आहे पण अशाच प्रकारे आणखी संधी दिल्या तर मी आणखी खूप चांगलं काम करू शकेन, इथल्या विद्यार्थिनींना चांगलं घडवण्याचं काम करू शकेन. आणि माझ्या फक्त फॅशन डिझायनिंग सोडलं तर इतर पण फील्डमध्ये जर मला चान्स दिला तर मी त्याचंही सोनं करू इच्छिते.